हेलो फ्रेंड्स, तर आज आपण जी काही बेसिक फाउंडेशन असतं मॅथमॅटिक्सचं, त्या फाउंडेशनची लेक्चर सीरीज आहे ते आपण बनवत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, असे काही विद्यार्थी असतात की ज्यांना गणित शिकण्याची आवड आहे, परंतु त्यांना जो एक गणिताची बॅकग्राऊंड आहे, गणिताची जी पार्श्वभूमी आहे, ती कळणं अत्यंत गरजेचं असतं. आणि काही विद्यार्थ्यांना कॉन्सेप्च्युअल सांगितलं तर त्याचा जास्त इफेक्ट त्यांच्या शैक्षणिक जी काही वाटचाल आहे त्याच्यामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी फाउंडेशन बॅच आहे, या फाउंडेशन बॅच मध्ये आपण बेसिक म्हणजे बेसिक पासूनचं जे असणारं मॅथमॅटिक्स आहे, बेसिक पासूनचं असणारे सायन्स आहे, बेसिक पासूनचं असणारे जे केमिस्ट्री आहे, आणि बेसिक पासून असणारे जे बायोलॉजी आहे, याची आपण काय करणार आहोत, जी काही लेक्चर्स आहेत ती बनवून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आणि या लेक्चर सिरीज मध्ये तुम्हाला काय फायदा होणार आहे, तर 11वी 12वी नंतर ज्या काही एंट्रन्स एक्झाम असणार आहे, म्हणजे MHT CET JEE NEET यासारख्या ज्या काही एक्झाम्स आहेत, किंवा या लेक्चर सिरीजचा फायदा हा तुम्हाला शालेय स्तरावर ज्या काही स्पर्धा परीक्षा होतात यामध्ये सुद्धा होणार आहे. तसेच स्कॉलरशिप, त्यानंतर स्कॉलरशिप, त्याच्यानंतर जी हेडगेवार नावाची परीक्षा होते ती, त्याच्यानंतर प्रज्ञाशोध परीक्षा असेल, त्यानंतर इयत्ता 8वीला असलेली स्कॉलरशिप, या सर्व परीक्षांना एक कलाटणी देणारा असा हा पोर्शन आहे. या पोर्शनचा जर सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास केला तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जी पहिला जो सब्जेक्ट घेतोय तो म्हणजे मॅथमॅटिक्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिक्स या टॉपिक पासून आपण काय करणार आहोत, लेक्चरला सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, गणित गणित म्हटलं की सर्व विद्यार्थ्यांना भीती वाटते, परंतु विद्यार्थी मित्रांनो असं काहीच नसतं की गणिताच्या ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत, जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मूलभूत संकल्पना आहेत त्या जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने अभ्यासल्या, त्या मूलभूत संकल्पनांचं व्यवस्थित पद्धतीनं जर तुम्ही आकलन केलं, अध्यापन केलं, अध्ययन केलं, तर तुम्हाला त्याचा व्यवस्थित पद्धतीनं उपयोग झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये असणारा फर्स्ट टॉपिक आहे तो टॉपिक कोणता आहे, तर त्या टॉपिकचं नाव आहे नंबर अँड नंबर सिस्टीम. नंबर अँड नंबर सिस्टीम म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा की फाउंडेशन बॅच मध्ये पहिला आपण मॅथमॅटिक्सचा जो टॉपिक घेतलाय तो नंबर अँड नंबर सिस्टीम. विद्यार्थी मित्रांनो, हा जो टॉपिक आहे तो हा टॉपिक चूज करण्याचं काय रिझन आहे, तर विद्यार्थी मित्रांनो अगदी आपण अंकगणित म्हणजे जो नंबर आहे किंवा नंबरचं कसं इन्क्लुडेशन झालं, बरोबर, नंबर मॅथमॅटिक्स मध्ये कसे इनरोल होत गेले, इथपासून जर आपण शिकलो तर या विषयाची आपल्याला गोडी लागते. आणि विद्यार्थी मित्रांनो एकदा आवड लागली की आपल्याला ते करण्यासाठी आपण प्रोत्साहित सुद्धा होतो. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, आपला टॉपिक आहे मॅथमॅटिक्स, आणि मॅथमॅटिक्स मध्ये काय आहे, नंबर आणि नंबर सिस्टीम याविषयी आपण काय करणार आहोत, लेक्चर्स पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, सुरुवातीचा कॉन्सेप्ट आहे तो म्हणजे नंबर. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीचा जो कॉन्सेप्ट आहे तो आहे नंबर. आता विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थी हे मराठी माध्यमातले असतात, काही विद्यार्थी हे सेमी इंग्लिशचे असतात, आणि काही विद्यार्थी हे CBSE त्याच्यानंतर ICSE या विविध बोर्डच्या एक्झामिनेशन देऊन ते इयत्ता 11वी मध्ये काय करत असतात, प्रवेश करत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या सर्वांचा विचार करूनच आपण ही लेक्चर सिरीज तयार करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे लेक्चर कोणत्याही माध्यमातील स्टुडंटने जरी पाहिलं तरी त्याला जो काही त्या टॉपिकचा जो ग्रास्पिंग करण्याची जी गरज आहे ती तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला कोणती उणीव भासणार नाही याची मी दक्षता घेतलेली आहे. तर बघा की नंबरला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, तर नंबरला आपण मराठीमध्ये अंक असं म्हणतो. आता विद्यार्थी मित्रांनो बघा की अंक नॉर्मली बघा की आपण अंक नेहमी अंकांची सुरुवात कुठून होते,
तर अंकांची सुरुवात शून्य या संख्येपासून होते। आता बघा विद्यार्थी मित्रांनो की आपण अंक लिहूया बरोबर आहे, शून्य एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ। विद्यार्थी मित्रांनो बघा की आपण अंक हे शून्य एक दोन तीन चार पांच सहा सात आठ आणि नऊ असे आपण अंक लिहिले। विद्यार्थी मित्रांनो यातला सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर कोणता आहे बघा की शून्य हा अंक अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला आपल्याला पाहायला मिळेल। का शून्य हा अंक महत्त्वपूर्ण आहे, कारण शून्य हा अंक जर नसता तर विद्यार्थी मित्रांनो अंक नंबर आणि नंबर सिस्टीम म्हणजे संख्या आणि संख्या प्रकार या टॉपिक मध्ये जर काय म्हणतोय मी संख्या आणि संख्या प्रकार या टॉपिक मध्ये जर शून्य हा अंक नसता तर अंक हे 1 पासून 9 पर्यंतच काय असते राहिले असते, परंतु शून्य इन्क्लूड झाल्यामुळे तुम्ही काय करू शकता, तुम्हाला समजा 100 लिहावं असं वाटलं तर तुम्ही काय करायचं आता 1 चूज करायचा, त्यानंतर 0 ला किती वेळा स्थान द्यायचं 2 टाइम्स स्थान द्यायचं, त्यानंतर 1000 दिलं तर 1 आणि त्यानंतर 3 टाइम्स 0 द्यायचे, 600 दिलं तर 6 आणि 2 टाइम्स काय द्यायचे 0 द्यायचे। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा की या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला काही ना काही फायदा होणार, परंतु जर तुम्ही त्याचा प्रॉपर वेने स्टडी केला तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा झालेला आपल्याला लक्षात येईल। आणि विद्यार्थी मित्रांनो स्टडी कट्टाबाय राजवाडे सर या चॅनलवरती आपण हे व्हिडिओज अपलोड करणार आहोत, जसे जसे आपले व्हिडिओज वाढत जातील तसे तसे आपण एका विषयाचे काय करणार लेक्चर सिरीज करणार आहोत। त्याच्यानंतर जर हे व्हिडिओज कोणाला आवडले तर तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा पाठवा, तसेच जर कोणी तुमचे मित्र गरजू असतील तर त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ लेक्चर सिरीज पोहोचवा, जेणेकरून ज्यांना परिस्थिती अभावी नाही शिकता म्हणजे जे क्लास लावू शकत नाहीत परिस्थिती अभावी किंवा ज्यांच्याकडे फीस भरायला पैसे नाहीत अशा विद्यार्थ्यांनी हे जे व्हिडिओज आहेत ते आपल्या आजूबाजूच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा। आणि जर कोणाला काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्सद्वारे विचारायला विसरू नका। तर बघा नंबर सिस्टीम म्हणजे काय, तर नंबर सिस्टीम म्हणजे काय संख्या, नंबर म्हणजे संख्या आणि नंबर सिस्टीम याचा अर्थ संख्याशास्त्र असा होतो। बघा की नंबरला आपण अंक म्हणतो, त्याच्यानंतर एकूण अंक आपण कुठले कुठले कन्सिडर करतो, शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ। विद्यार्थी मित्रांनो शून्य हा अंक अत्यंत महत्त्वाचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो। विद्यार्थी मित्रांनो तर बघा आपण आजचं जे लेक्चर घेतोय हे अत्यंत बेसिक आहे आणि तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने मी समजावून सांगतोय, त्याच्यानंतर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा की सर हे कन्सेप्ट आम्हाला एक्सप्लेन करा, तर मी तुम्हाला कॉलिंगच्या माध्यमातून सुद्धा ते कन्सेप्ट एक्सप्लेन करेल। तर विद्यार्थी मित्रांनो बघा की अंक या संकल्पनेविषयी आपलं जे एक्सप्लेनेशन आहे ते कसं असणार आहे, अंकाला आपण काय म्हणतो, तर अंकाला आपण नंबर असं म्हणतो, अंकाला आपण काय म्हणतो नंबर असं म्हणतो। हे आपलं लेक्चर नंबर किती आहे, हे आपलं लेक्चर नंबर 1 आहे, किती आहे लेक्चर नंबर आहे, हे आपलं नंबर आणि नंबर सिस्टीमचं लेक्चर नंबर किती आहे, लेक्चर नंबर 1 आहे। बघा भारतीय संख्या पद्धतीमध्ये काय म्हणतोय मी, भारतीय संख्या पद्धतीमध्ये हे जे मी आता महत्त्वाचे मुद्दे काही तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे याचा वापर तुम्हाला होईल। भारतीय संख्या पद्धतीमध्ये म्हणजे भारतामध्ये असे काही सायंटिस्ट होते की त्यांनी काय केलं की संख्यांचा शोध लावला। भारतीय संख्या पद्धतीमध्ये अंक हे भारतीय संख्या पद्धतीमध्ये अंक हे शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ या स्वरूपात देण्यात येतात, या स्वरूपात देण्यात येतात। भारतीय संख्या पद्धतीमध्ये अंक हे शून्य एक दोन तीन चार पाच सहा
सात आठ नऊ या स्वरूपात देण्यात येतात, या स्वरूपात देण्यात येतात। आता हा विद्यार्थी मित्रों पॉइंट आहे, हा नॉर्मल पॉइंट आहे, हे तुम्हाला समजेल। त्यानंतरचा आपला दुसरा जो पॉइंट आहे तो बघा, शून्य व्यतिरिक्त सर्व अंक हे अर्थपूर्ण असून, शून्य व्यतिरिक्त सर्व अंक, शून्य व्यतिरिक्त सर्व अंक हे अर्थपूर्ण असून, शून्य व्यतिरिक्त सर्व अंक हे अर्थपूर्ण असून, शून्य व्यतिरिक्त सर्व अंक हे अर्थपूर्ण असून, शून्य हा अंक शून्य व्यतिरिक्त सर्व अंक हे अर्थपूर्ण असून, शून्य हा अंक अर्थहीन आहे, शून्य हा अंक अर्थहीन आहे। म्हणजे बघा की विद्यार्थी मित्र, शून्य हा जो अंक आहे, तर शून्य हा अंक कसा आहे, तर शून्य व्यतिरिक्त सर्व अंक हे कसे आहेत, अर्थपूर्ण आहेत। विद्यार्थी मित्र, शून्य अंक अर्थपूर्ण नाही, कारण विद्यार्थी मित्र बघा, आपण साधं एखादं पेन घ्यायला आपण दुकानामध्ये गेलो आणि पेन घ्यायला विचारलं की मला शून्य पेन द्या, तर त्याचा काही मीनिंग लागतो का, नाही। म्हणजे शून्यला कोणताही मीनिंग लागत नाही, त्यामुळे काय म्हटलंय, शून्य व्यतिरिक्त सर्व अंक हे अर्थपूर्ण असून शून्य हा अंक अर्थहीन आहे। विद्यार्थी मित्र, अंक या संकल्पनेविषयी आपण किती मुद्दे पाहिले, तर दोन महत्त्वाचे मुद्दे पाहिले। भारतीय संख्या पद्धतीमध्ये अंक हे शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ या स्वरूपात देण्यात येतात। शून्य व्यतिरिक्त सर्व अंक हे अर्थपूर्ण असून शून्य हा अंक अर्थहीन आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही लेक्चर्स पाहाल त्यावेळी काय करा की हे मुद्दे आहे ते नोट डाऊन करा। त्यानंतर या लेक्चर मध्ये आपण शेवटचा मुद्दा पाहणार आहोत, तो म्हणजे दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत। काय त्या मुद्द्याचं नाव आहे, दर्शनी किंमत व स्थानिक किंमत। यामध्ये दर्शनी किंमत व काय म्हणणार मी, स्थानिक किंमत। दर्शनी किंमत व स्थानिक किंमत। आता दर्शनी किंमतला आपण काय म्हणतो, तर दर्शनी किंमतला आपण फेस व्हॅल्यू असं म्हणतो। काय म्हणतो, फेस व्हॅल्यू। दर्शनी किंमतला आपण फेस व्हॅल्यू म्हणतो, अँड स्थानिक किंमतला आपण काय म्हणतो, फेस व्हॅल्यू। आणि स्थानिक किंमत असते त्याला इंग्लिश मध्ये आपण प्लेस व्हॅल्यू असं म्हणतो। काय म्हणतो, प्लेस व्हॅल्यू असं म्हणतो। लेक्चर नंबर 1 आहे, त्या पहिल्या भागामध्ये आपण अंकाविषयी काही संकल्पना पाहिल्या। त्यानंतर दर्शनी किंमत व स्थानिक किंमत म्हणजे काय, दर्शनी किंमतला आपण इंग्लिश मध्ये फेस व्हॅल्यू म्हणतो आणि स्थानिक किंमतला आपण इंग्लिश मध्ये प्लेस व्हॅल्यू असं म्हणतो, बरोबर। आता विद्यार्थी मित्र, दर्शनी किंमत हा जो मुद्दा आहे हा आपण काय करणार आहोत, सुरुवातीला एक्सप्लेन करणार आहोत एखाद्या छोट्याशा गणिताच्या माध्यमातून। हे तुम्हाला आपण अत्यंत सोप्या पद्धतीमध्ये काय करून देणार आहोत, समजून देणार आहोत। आता दर्शनी किंमत म्हणजे काय, तर दर्शनी किंमतला फेस व्हॅल्यू म्हणतात। दर्शनी किंमतला आपण काय म्हणतो, फेस व्हॅल्यू असं म्हणतो। तर बघा, दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू, कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत, काय म्हणतोय मी, कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत, कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत, कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत ही त्या अंकाची किंमतच असते। कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत, कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत ही त्या अंकाची, ही त्या अंकाची, कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत ही त्या अंकाची किंमतच असते।
ही त्या अंकाची किंमतच असते. कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत ही त्या अंकाची दर्शनी किंमत असते. उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो, कदा आपण कॉन्सेप्ट पाहिलं की गणितामध्ये उदाहरण सुद्धा सॉल्व करणे तितकंच महत्त्वाचं आहे. 4832 विद्यार्थी मित्रांनो, दर्शनी किंमतचा कॉन्सेप्ट काय आहे? दर्शनी किंमतला आपण फेस व्हॅल्यू असं म्हणतो. कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत ही त्या अंकाची किंमतच असते. उदाहरणार्थ 4832. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, 4832 ही संख्या आपण काय केली, कन्सिडर केली. बघा 4832 आपण दर्शनी किंमतचा कन्सेप्ट पाहतोय. दर्शनी किंमतीला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? तर दर्शनी किंमतीला आपण इंग्लिश मध्ये फेस व्हॅल्यू असं म्हणतो. आणि बघा, कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत ही त्या अंकाची किंमतच असते. म्हणजे काय की 4832 ही दर्शनी किंमत आपण कशी लिहिणार? तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी लेक्चर्स पाहाल त्यावेळी ज्या काही मी महत्त्वपूर्ण व्याख्या लिहून देतोय, डेफिनेशन्स लिहून देतोय, त्या सुद्धा तुम्ही घेणं गरजेचं आहे. आता आपण तुम्हाला व्याख्या सांगितली की दर्शनी किंमत म्हणजे काय, तर कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत ही त्या अंकाची किंमतच असते. म्हणजे बघा की आपण एक्झाम्पल कन्सिडर केलं 4832 बरोबर आहे. नंबर काय असला? 4832 हा आपला समजा नंबर आहे. तर 4832 मध्ये 4832 मध्ये 2 ची फेस व्हॅल्यू काय येणार किंवा 2 ची दर्शनी किंमत काय येणार? तर 2 ची दर्शनी किंमत 2 च येणार. त्याच्यानंतर 3 ची फेस व्हॅल्यू काय येणार? 3 च येणार. त्याच्यानंतर 8 ची फेस व्हॅल्यू काय येणार? 8 येणार. किंवा 4 ची फेस व्हॅल्यू काय येणार? 4 येणार. म्हणजे काय की 2 अंक ही त्याची फेस व्हॅल्यू असते. म्हणजे काय की दर्शनी किंमत म्हणजे काय की 2 ची दर्शनी किंमत म्हणजे 2 ची फेस व्हॅल्यू 2, 3 ची दर्शनी किंमत म्हणजे 3 ची फेस व्हॅल्यू 3, 8 ची दर्शनी किंमत म्हणजे 8 ची फेस व्हॅल्यू 8, 4 ची दर्शनी किंमत म्हणजे 4 ची फेस व्हॅल्यू 4, असं या कन्सेप्टला आपण म्हणतो. त्याच्यानंतर आपण जे काही स्थानिक कन्सेप्ट म्हणजे स्थानिक किंमत आहे म्हणजे प्लेस व्हॅल्यू आहे त्याविषयी पण आपण पाहणार आहोत. आता आपण या लेक्चर मधला शेवटचा मुद्दा पाहतोय. विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर आहे, ही लेक्चर आपण कमी स्वरूपाची का पाहतोय बघा, का किंवा आपण ही लेक्चर्स आहे कमी मिनिटाची का रेकॉर्ड करतोय, कारण तुम्हाला पाहायला बरं आणि तुम्ही त्याच्या नोट्स कलेक्शन करू शकता. बघा, आणि कोणतेही काम हे नेहमी टप्प्याटप्प्याने झालेलं केव्हाही चांगलं असतं. तर दर्शन स्थानिक किंमत किंवा त्याला प्लेस व्हॅल्यू असं म्हणतात. कोणत्याही संख्येतील प्रत्येक अंकाची कोणत्याही संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत कोणत्याही संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत कोणत्याही संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ही त्या संख्येतील त्याच्या म्हणजे बघा, स्थानिक प्लेस फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत आपण काय पाहिलं की 232 हा समजा आकडा आहे, तर त्याच्यामध्ये 2 ही त्या म्हणजे तो अंक हा त्याची दर्शनी किंमत असतो. तर स्थानिक किंमतला आपण काय म्हणतो, प्लेस व्हॅल्यू. कोणत्याही संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ही त्या संख्येतील त्याच्या ही त्या संख्येतील ही त्या संख्येतील ही त्या संख्येतील त्याच्या त्या संख्येतील त्याच्या एकक एकक दशक एकक दशक
शतक अशा स्थानावरून ठरते, एकक दशक शतक अशा स्थानावरून ठरते, एकक दशक शतक अशा स्थानावरून ठरते। विद्यार्थी मित्रांनो, आपण अत्यंत बेसिक पासून जातोय आणि विद्यार्थी मित्रांनो जर कोणत्याही विषयाचा पाया मजबूत असेल मग तो कोणत्याही विषय असू दे, बरोबर गणितच पाहिजे असं काय नाही, कोणत्याही विषयाचा जर तुमचा पाया मजबूत असेल तर तुम्हाला संकल्पना समजायला अवघड होत नाही। स्थानिक किंमतची व्याख्या काय, स्थानिक किंमतला इंग्लिश मध्ये प्लेस व्हॅल्यू म्हणतात, कोणत्याही संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ही त्या संख्येतील त्याच्या एकक दशक शतक अशा स्थानावरून ठरते। आता विद्यार्थी मित्रांनो एका उदाहरणाच्या माध्यमातून हे आपण स्पष्ट करणार आणि आपलं जे पहिलं लेक्चर आहे म्हणजे फाउंडेशन बॅचचं ते आपण काय करणार इथे संपवणार आणि असे याचे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला एक एक व्हिडिओज हा तुम्हाला चॅनल वरती अपलोड करण्यात येईल। तर बघा की उदाहरण आहे, उदाहरण काय आहे तर 4832 4832 ही संख्या घेतली तर बघा की 4832 या संख्येमध्ये 2 काय आहे तर 2 इंटू आपण काय लिहिणार 10 लिहिणार, त्याच्यानंतर 3 इंटू काय लिहिणार 100 लिहिणार, त्याच्यानंतर 8 इंटू काय लिहिणार 100, बघा 2 इंटू 10 3 इंटू 100 8 इंटू म्हणजे याच्यात म्हणजे कसं आपण करतोय बघा की आपण तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय की प्ले तुम्हाला मी फेस व्हॅल्यू सांगितली पण समजा याच्यामध्ये मी काय घेतलं उदाहरणार्थ समजून घ्या परत की 4832 हा नंबर असेल बरोबर आहे तर याच्यामध्ये 2 हा कुठे आहे तर 2 चं स्थान आहे एकक, त्याच्यानंतर 3 चं स्थान आहे दशक, 8 चं स्थान आहे शतक आणि 4 चं स्थान काय आहे हजार, म्हणजे कसं होणार दशक म्हणजे काय तर 2 गुणिले एकावरती किती शून्य एकच शून्य म्हणजे त्याला आपण म्हणणार एकक, त्याच्यानंतर 3 गुणिले एकावरती किती शून्य 2 शून्य म्हणजे त्याला आपण काय म्हणणार दशक म्हणणार, त्याच्यानंतर 8 च काय असणार 8 गुणिले एकावरती किती शून्य 3 शून्य म्हणजे एकक दशक शतक आणि एकक दशक शतक आणि हजार म्हणजे काय असणार म्हणजे कसं असणार बघा की असं अशा पद्धतीने लक्षात म्हणजे गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लक्षात ठेवण्याच्या ऐवजी सुद्धा तुम्ही सोप्या पद्धतीने कसं लक्षात ठेवू शकता की 4832 आहे बरोबर, म्हणजे याचं कुठलं स्थान येतं एकक स्थान येतं, त्याच्यानंतर हे कुठलं स्थान येतं दशक स्थान येतं, हे कुठलं स्थान येतं शतक स्थान येतं आणि हे कुठलं स्थान येतं हजार स्थान येतं बरोबर, म्हणजे याचा क्रम कसा असतो एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी खर्व आणि निखर्व अशा पद्धतीने याचा काय असतो चार्ट असतो। विद्यार्थी मित्र हो लेक्चर नंबर 2 चालू होईल त्यावेळी आपण एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी खर्व आणि निखर्व हे गुणाकाराच्या स्वरूपामध्ये कसं लिहिणार हे आपण अगदी डिटेल मध्ये पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्र हो हा व्हिडिओ तुम्ही सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करा, धन्यवाद।